आपण या परिच्छेदाचा शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. नयन म्हणतो की आम्ही सुद्धा हा अमरकोश पाठ करू. बाई यात किती श्लोक आहेत? तेव्हा त्यांच्या शिक्षिका त्यांना समजावून सांगतात की यामध्ये एकूण 1500 श्लोक आहेत, म्हणजे 1500 इतके श्लोक या ग्रंथामध्ये आहेत. याला त्रिकांड कोश असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की या ग्रंथाचे 3 विभाग केलेले आहेत. तसंच याचे दुसरे नाव नामलिंगानुशासनम असे देखील आहे. मग सुमेधा प्रश्न विचारते की नामलिंगानुशासनम असं या ग्रंथाला काय म्हटलेलं आहे? तर त्यांच्या शिक्षिका त्यांना उत्तर देतात की यामध्ये त्या शब्दाचं लिंगस देखील सांगितलेलं आहे, म्हणून त्याला नामलिंगानुशासनम असं म्हटलेलं आहे. मग विद्यार्थी अजून शिक्षिकेशी चर्चा करतात की बाई आम्ही जर हा ग्रंथ पाठ केला तर आम्हाला संस्कृतची इतर जी नाटकं आहेत, ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, ती वाचणं आम्हाला सहज सोपं होईल आणि आम्हाला त्याचा अर्थही चांगल्या प्रकारे समजेल. आम्ही निश्चितच हा अमरकोश पाठांतर करू असं ते त्यांच्या बाईंना आश्वासन देतात. इथे आपण स्क्रीनवर बघत आहोत की नामलिंगानुशासन अमरकोश हे नाव तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण सुद्धा नामलिंग हा कोश पाठ करा. या परिच्छेदात आलेले शब्दार्थ आपण बघणार आहोत. कांडम म्हणजे विभाग, भाग. आकलन म्हणजे बोर. विनायास म्हणजे सहजतेने. विद्यार्थी म्हणतात की आम्ही जर अमरकोश पाठांतर केला तर आम्ही सहजतेने संस्कृत नाटक आहे, ग्रंथ आहे, ते वाचू शकू आणि त्याचा अर्थ जाणून घेऊ शकू. प्रयोग म्हणजे वापर. नामना म्हणजे नावाने. विख्यात म्हणजे प्रसिद्ध. आणि अपरम म्हणजे अन्य, दुसरे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक उपक्रम सांगते आहे की ग्रंथालयात जाऊन तुम्ही असे निरनिराळे कोश वाचा, त्यांचा अभ्यास करा आणि आपल्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अमरकोश दिलेला आहे तो अवश्य पाठ करा.